झी 24 तास एक पाऊल पुढे। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बातमीपत्रात आली आहे। यावेळी श्रीनिवासन यांच्या जावयाची आता चौकशी होणार आहे। श्रीनिवासन बीसीसीआयचे अध्यक्ष, सीएसकेचे मालक आहेत। गुरुनाथ मैयप्पन यांच्या विरोधात पुरावे मिळाले असावेत आणि अर्थातच त्यामुळे आपण बघतोय श्रीनिवासन यांच्या जावयाची आता चौकशी होणार आहे। बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत श्रीनिवासन, गुरुनाथ मैयप्पन असं त्यांचं नाव आहे जावयाचं। त्यांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत का, अर्थातच ज्यामुळे आपण बघतोय की त्यांची चौकशी होऊ शकते। गुरुनाथ मैयप्पन यांच्या विरोधात पुरावे, या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी। अजित, आपण बघतोय श्रीनिवासन यांच्या जावयाची आता चौकशी होणार आहे, जरा अधिक माहिती द्या। मधुला विंदू सिंग यांनी आपल्या चौकशीमध्ये गुरुनाथ मैयप्पन याचं नाव घेतलं आहे। त्याने सांगितलं की गुरुनाथ मैयप्पन याच्याशी ते खूप चांगले संबंध होते। अनेक मॅचेसला व्हीआयपी पासेस गुरुनाथ मैयप्पनने त्याला दिले होते आणि सेलिब्रिटींगशी आणि त्याचबरोबर क्रिकेट प्लेअरची ओळखी देखील त्याने करून दिल्या होत्या। त्याचबरोबर विंदू सिंगच्या कॉल डिटेल्समध्ये देखील गुरुनाथ मैयप्पन याचे नंबर आले आहेत। संजय जयपुरी आणि पवन जयपुरी हे दोन जे बुकी आहेत त्यांना विंदू सिंग याने भारताबाहेर जाण्याकरता मदत केली होती आणि त्यावेळी त्याचं जे संभाषण सुरू होतं त्याचवेळी त्याने गुरुनाथ मैयप्पन याचे देखील कॉन्टॅक्ट केले होते। पोलिसांना संशय आता आहे की जर विंदू सिंग हा गुरुनाथ मैयप्पनचा खूप चांगला मित्र आहे तर त्याला ही गोष्ट माहीत होती का की विंदू सिंग याचे अनेक बुकीचे संबंध आहे आणि मॅच फिक्स करण्यामध्ये किंवा फिक्सिंग करण्यामध्ये विंदू सिंगचा देखील हात आहे। ही गोष्ट जर मैयप्पनला माहित असेल तर मैयप्पन या गोष्टी कुठे खुलासा का केला नाही, या संदर्भात खुलासा का केला नाही ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। अजित, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर होते। तर आपण अगदी श्रीनिवासन हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहे आणि त्यांचे जे जावई आहेत गुरुनाथ मैयप्पन यांच्या विरोधात पुरावे असावेत, कारण आपल्याला माहिती की आपण देखील हा प्रश्न विचारला होता कौल महाराष्ट्राच्या अंतर्गत की कुठेतरी बीसीसीआय खेळाडूंना पाठीशी घालते का, ज्या तऱ्हेनं निर्णय प्रक्रियेत विलंब झाला त्या तऱ्हेनं आता आपण बघतोय एक एक खुलासे होत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।